नमस्कार मी शेखर सिंग जिल्हाधिकारी सतारा कालचं आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये पडलेला एक्स्ट्रीमली हेवी रेनफॉल ज्याच्यामध्ये प्रामुख्याने नवजा जे आपला एरिया आहे कोयना डॅमचे बॅकवॉटर्समध्ये त्या ठिकाणी काल एक चोवीस तासामध्ये सातशे छेचाळीस एम एम पाऊस पडला आहे आज आत्तापर्यंतचा जे आपला नवजाचा पाऊस एकशे सहा एम एम आहे तसंच कोयनामध्ये सहाशे दहा एम एम पाऊस कालचा पडला आहे आज एकशे पंधरा एम एम पाऊस आत्तापर्यंत आहे महाबलेश्वरमध्ये काल पाचशे जवळपास साडेपाचशेचे वर पाऊस पडला आहे आणि आज आत्तापर्यंतचा बहात्तर एम एमचा पाऊस आहे या संपूर्ण जे ऑलमोस्ट रेकॉर्ड ब्रेकिंग जे आपल्याकडे पाऊस पडला आहे त्याच्या इफेक्ट वेगवेगळे ठिकाणी प्रामुख्याने वाईचे भागात महाबलेश्वर जावळी पाटण <coughs> या चार तालुके आपले बॅडली इफेक्टेड आहे त्याच्यामध्ये जावळीमध्ये काल संध्याकाळी देवरुखवाडी म्हणून आहे आपला धोंबलकोडी डॅमचे क्षेत्रात त्या ठिकाणी दरड कोसळल्यामुळे पाच घरांवर लँडस्लाईडचा इशू झाला पाच घर लँडस्लाईड त्याचे खाली दबले गेले त्याच्यामध्ये सत्तावीस लोकांना आपण रेस्क्यू करून त्यांना सेफ ठिकाणी ऑलरेडी इव्हॅक्युएट काल रात्रीचं पण केलं होतं आ, दोन लोकांची दुर्दैवानी त्या ठिकाणी देवरुखवाडीमध्ये मृत्यू झालेली आहे त्या दोन्ही आपलं डेड पर्सन्स जे आहे त्यांचं बॉडीला आपण इवॅक्यु बॉडीजला आपलं म्हणजे ते आपल्याला भेटलं ऑलरेडी त्याच्या आता पुढे पोस्टमॉर्टम करून आपण फ्युनरलची त्यांची व्यवस्था करतो आहे त्याच्या व्यतिरिक्त रेंगडी म्हणून जावडी तालुकामध्ये चार लोक पाण्यात वाहून गेले होते त्याच्यापैकी दोन मृत लोक आत्तापर्यंत सापडले दोन लोक अजून मिसिंग आहे जोर आ, वाई तालुकामध्ये त्या ठिकाणी दोन लोक पाण्यात वाहून गेल्याची आपली रिपोर्ट आहे अजून आ, ते लोक सापडले नाही किंवा त्यांचा काही मृत्यू बॉडी सापडला नाही म्हणून आपण त्यांना मिसिंग म्हणून आता सद्यस्थित त्यांना गृहीत धरतो आहे सर्वात मोठा आपला जे नुकसान झालं आहे ते पाटण तालुकामध्ये झालं आहे आंबेघर म्हणून एक आपला गाव आहे मोरना गुरेघर डॅमचे जवळ त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लँडस्लाइड असल्यामुळे जवळपास दहा ते बारा घर इम्पॅक्टेड असल्याची आपली प्रिलिमरी माहिती आहे त्या ठिकाणी जवळपास पन्नास ते साठ लोकांना आपण त्या गावामधून इव्हॅक्युएट करून काही लोकांना मोरगिरीचे ठिकाणी आणि काही लोकांना गुरेघरला आपण त्यांना सेफ ठिकाणी शिफ्ट केलेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त आंबेघरला काही लोक फिअर्ड ट्रॅप्ड आहे डेबरीमध्ये आपली एक एन डी आर एफ टीम तिकडे आहे पण आंबेघरला जाणारा संपूर्ण रस्ता कट असल्यामुळे आपण आता सद्यस्थितीत त्या रस्तेला आपल्याला आधी क्लिअर करून आपली टीम तिथे जायचा प्रयत्न करत आहे पायी जायचा प्रयत्न करत आहे जेणेकरून डेबरीमध्ये असलेले जे काही मिसिंग आपले लोक आहे त्यांच्यापर्यंत पण पोचू शकणार आहे जवळपास चौदा ते पंधरा लोकांच्या तिथे मिसिंग असण्याची शक्यता आहे पण अजून काही कन्फर्म डेथ्स त्याच्यामध्ये आंबेघरला नाहीत त्याच्या व्यतिरिक्त पाटण तालुकामध्येच कोयना डॅम परिसरात नवजा एरियामध्ये मिरगाव म्हणून गाव आहे ज्या ठिकाणी पुन्हा लँडस्लाईड होऊन जवळपास सात ते आठ घरांना नुकसान झालेलं आहे त्या ठिकाणीसुद्धा दहा ते बारा लोक अजून मिसिंग आहे नवजाला जाणारा रोडसुद्धा जवळपास चार ते पाच ठिकाणी ब्लॉग आहे काही ठिकाणी संपूर्ण रोड वाहून गेलेली आहे म्हणून तिकडे पण रेस्क्यू ऑपरेशनमध्ये अडचणी येत आहे त्या ठिकाणीसुद्धा सुद्धा आर एफची एक टीम आपली ऑलरेडी पोहोचली आहे त्यांचं काम पण सुरू आहे पण ते सर्व काम आपल्याला कोयना धरणामधून बोटीमधून आपल्याला लोकांना मेरगावमधून रेस्क्यू करावा लागतो आहे त्या ठिकाणी आपण मेरगावचे काही लोकांना जे जखमी झाले होते त्यांना बोटीचे मार्गाने आपण ऑलरेडी रेस्क्यू केलेला आहे त्यांना रेस्क्यू करून आपण हेडवाग पी एच सीमध्ये त्यांचा उपचारसुद्धा सुरू करण्यात आलेला आहे मिरगावचे काही लोकांना सेफ लोकेशनलासुद्धा इव्हॅक्युएट करण्यात आलेलं आहे तरी पण जे आता मूळ आपला जे स्पॉट आहे त्या ठिकाणी आपली टीम पोहोचल्यानंतर आपल्याला अंदाजा येईल की जे मिसिंग लोक आहे त्यांचं नेमकी परिस्थिती काय तिथे पण आतापर्यंत कन्फर्म डेथ्स नाही पण जवळपास दहा ते बारा लोकांच्या मिसिंग असण्याची मिरगावमध्ये शक्यता आहे त्याच्या व्यतिरिक्त ढोकावळे गाव जे आपला कोंडावळे ढोकावळे परिसरात पाटण तालुकामध्ये त्या ठिकाणी सुद्धा चार लोकांचे मिसिंग असण्याची शक्यता आहे तिथे पण आपली लोकल टीम ऑलरेडी पोहोचली आहे एक एन डी आर एफची तुकडीला आपण तिथे मोबिलाईज करायचा प्रयत्न करतो आहे पण तिथे पण चार लोक फिअर मिसिंग आहे ढोकावळेला सद्यस्थितीत त्या ठिकाणीसुद्धा डेथ्सचा अजून कन्फर्मेशन नाही ढोकवळेचे लोकांना सेफ स्पॉटला कसा आपल्याला हलवता येईल ते आपण आता प्रयत्न करतो आहे आणि त्याच्यासाठी आपला खूप वॉर फुटिंगवर संपूर्ण ॲडमिनिस्ट्रेशन सर्व डिपार्टमेंट म्हणून आपला संपूर्ण पाटण परिसरात आपलं काम सुरू आहे हुंबर्डी म्हणून आपलं गाव आहे पाटणमध्ये त्या ठिकाणी एक म्हातारी महिला आहे त्यांची त्या ठिकाणी लँडस्लाईडच्यामुळे डेथ झालेली आहे त्यांना हेडवाक पी एच सीला शिफ्ट करताना वाटेत त्यांची डेथ झालेली आहे आ, 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 तर या प्रमाणात ही आत्तापर्यंतची आपली माहिती आहे काही ठिकाणी अजून आपण कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतो आहे पण पाऊस सुद्धा बऱ्यापैकी प्रमाणात सुरू असल्यामुळे आज रोजीचासुद्धा जसं मी सांगितलं नवजामध्ये आज रोजीसुद्धा आत्तापर्यंत एकशे सहा एम एम पाऊस पडला आहे कोयनाला एकशे पंधरा एम एम पाऊस पडला आहे तर पाऊस अजून सुरू आहे आणि रेस्क्यू ऑपरेशन जरी आपण वॉर सुरू ठेवले असतील तरी आपल्याला रेस्क्यू ऑपरेशनमध्ये सुद्धा सुरू असलेला पाऊस आणि सद्यस्थित असलेला लँडस्लाईडचा धोका असल्यामुळे रेस्क्यू ऑपरेशन थोडा इम्पॅक्ट होत आहे पण आपण संपूर्ण वॉर फोटिंगवर त्याची आपली कारवाई सुरू आहे इमिजिएटली ज्या लोकांना आपण रेस्क्यू करून हलवण्यात आलेला आहे त्यांना सेफ शेल्टरला आपण ठेवला आहे त्यांच्यासाठी जेवणाची सुद्धा प्रशासनाच्या तर्फे आपण व्यवस्था करतो आहे जे काही आपले गाव कट ऑफ झालेले आहे त्या ठिकाणी सुद्धा आपण त्यांना पुढचा जे आपला येणारा जे काही काळ आहे त्याच्यासाठी राशनची व्यवस्था असो किंवा इतर आपला जे काही त्यांना इमिजिएट लागणारा ज लाईफ सेविंग गरज आहे ते आपण करणार आहे याच्यामध्ये संपूर्ण प्रशासनाचे सोबतच मान्य पालकमंत्री महोदय मान्य मिनिस्टर ऑफ स्टेट होम शंभूराजे देसाई साहेब खासदार साहेब आणि सर लोकप्रतिनिधीचा आपण एक ॲज अ टीम मिळून आपण सर काम करतो आहे आपला मॅक्सिमम सद्यस्थित इमिजिएट आपला फोकस हेच आहे की जे लोक आहे त्यांना शिफ्ट करणे आणि जर दुर्दैवाने जे, जे काही मृत्यू झाली असेल तर ते डेड बॉडीजला रिट्रीव करून त्यांच्या रितसर अंत्यसंस्कार करून त्यांच्या संपूर्ण पंचनामे वगैरे करून पुढचे जे काही आपली कारवाई आहे ते आपली खूप वॉर फुटिंगवर सुरू आहे धन्यवाद